या बातमीपत्राचं प्रायोजक आहे सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल, रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर, सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक। मैत्रे कंपनी बंद पडल्याने शिरपूरच्या विक्रन येथील ठेवीदार संतप्त, एजंटकडे केली पैसे परत मिळण्याची मागणी। प्रलंबित मागण्यांसाठी युवा मल्हार सेनेचं फागणे गावाजवळ रास्ता रोको, वाहतूक झाली ठप्प। धुळ्यातील वाखारकर नगरातील जलकुंभाचे तीनदा उद्घाटन, मात्र पाण्याची उपलब्धता नाही, युवकांनी केलं जलभरो आंदोलन। शिंदखेड्याच्या चांदगड येथील तरुण अजय कोळीच्या खुनाबाबत वाल्मिक लव्य सेनेची धुळ्यात चौकशीची मागणी। महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत चोपड्यातील मोनिन अली येथे शिबिर, रुग्णांनी घेतला लाभ। शहाद्यात वाहतुकीची कोंडी, प्रशासनाचं दुर्लक्ष। दिल्लीत संविधान प्रत जाळल्याच्या निषेधार्थ भारिपचे सोनगीर पोलिसांना निवेदन, कार्यकर्त्यांची उपस्थिती। धनगर समाजाला आरक्षण द्या, यासह विविध मागण्यांचे दोंडाईचा तहसीलदारांना निवेदन। श्रावण महिन्याला सुरुवात, धुळ्यातील महादेव मंदिरात भाविकांची गर्दी। संविधान प्रत जाळल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षीयांचे शहाद्यात निवेदन। खासदार हिना गावित हल्ल्याच्या निषेधार्थ बहुजन समाजाची धुळ्यात पत्रकार परिषद। महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जातींचा लाभ मिळावा, धनगर महासंघाची धुळ्यात मागणी। भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, धुळ्यातील देवपूर पश्चिम पोलिसात तक्रार। धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चोपड्यात ठिय्या आंदोलन। मैत्रे कंपनी गेल्या 7 ते 8 वर्षापासून बंद पडली आहे। लोकांनी आपल्या कष्टाचा पैसा मैत्रेला ठेवी स्वरूपात एजंट मार्फत दिला। कंपनी एजंटांनी या संदर्भात रीतसर पावत्याही दिल्यात, मात्र मैत्रे कंपनीच बंद पडल्याने पैशांची गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांनी मैत्रे एजंटना पैसे परत मिळण्यासंदर्भात तगादा लावला आहे। मात्र कंपनीच बंद पडल्याने एजंट पैसे परत कसे देणार हा प्रश्न उपस्थित झाला। शिरपूर तालुक्यातील विखरण येथील मैत्रेचे एजंट राजेंद्र पाटील यांच्याकडे विखरण ग्रामस्थांनी पैसे परत मिळण्यासंदर्भात तगादा लावला आहे, मात्र कंपनीच बंद अवस्थेत असल्याने एजंट राजेंद्र पाटील एवढे पैसे देणार कुठून असाही प्रश्न निर्माण झाला आहे। यावेळी विखरण ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थांचे एकूण 16 लाख रुपये कंपनीकडे गुंतले असल्याची माहिती दिली। या संदर्भात विखरणच्या ग्रामस्थांनी शिरपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। ग्रामीण तसेच शहरातील नागरिकांनी मोलमजुरी करून कष्टाचे पैसे 2010 पासून ठेवी स्वरूपात पैसे भरलेत, मात्र कंपनी बंद पडल्याने ठेवीदारांचे पैसे कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। विखरणच्या ग्रामस्थांनी वारंवार पैसे परत मिळण्याची मागणी केल्यामुळे एजंट राजेंद्र पाटील यांनी अंमळनेरचे प्लॉट विकून पैसे परत देतो, मात्र अद्यापपर्यंत पैसे परत न मिळाल्याने लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। मैत्रेचे एजंट राजेंद्र पाटील यांच्या पत्नीने याउलट ग्रामस्थांवर शिवीगाळ तसेच मारहाण केल्याचा आरोप केला आहे।
कंपनीच बंद पडल्याने आम्ही पैसे देणार कसे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान लोकांनी माझ्या घरात घुसून सामानाची नासधूस तसेच शिवणकाम साहित्याची मोडतोड केल्याचे एजंटच्या पत्नीने यावेळी सांगितलं. मैत्रेचे पैसे परत मिळतील का, सध्या हाच मोठा प्रश्न आहे. दरम्यान विखरण गावातील एका ग्रामस्थाने मैत्रेचे एजंट राजेंद्र पाटील तसेच त्यांच्या परिवारावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रतिनिधी शंकर चारणसह गणेश शार्दूल, शिरपूर. मैत्रीच्या 2010 पैसे भरून राहिलो, पण अजूनही त्यांनी आमचा पैसा परत केला नाही आणि खोट्या पावत्या देऊन 10-11 ती काही कंपनी बंद पडली तरी याचं पैसे उकडणं चालूच होतं आणि खोट्या नाट्या पावत्या देत होता. आणि तुम्हाला काय करायचं, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघून तुम्ही पैसे भरून राहिले. आमचे शेती वाडी प्रॉपर्टी विकून तुम्हाला मी पैसे देऊ अशी हमी भरत होता. त्या हमीमुळे पैसे देत होते कधी. सामान्यला प्लॉट घेतलेले आणि आता असं सांगतो की विकून देतो. आणि विका घेणारे जातात तर त्यांना जर 1 लाख रुपयाचा प्लॉट असेल तर त्याला 10 लाख रुपये किंमत सांगतो. त्याच्याकडनं कोण घेईल ते? जोपर्यंत त्याची प्रॉपर्टी विकली जात नाही तोपर्यंत ते पैसे मिळणार नाही. आणि लोकांनी लोकांचे त्याने 420 करून फसवणूक करून स्वतःच्या खिशात पैसे टाकून घेतलेले. आणि लोक त्याला जाब विचारायला जातात तर लोकांवर शिवीगाळ करून परत पोलीस स्टेशनला येतात आणि गुन्हा दाखल करतात त्या लोकांवर. 650 लोक 1,16,00,000 रुपये टोटल विक्रम गाव. 1 करोड करणारे माणसं आहेत, 100 रुपये रोजाने जाणाऱ्या बाया आहेत. मी मैत्रीचे पैसे मागायचे तो माझा मुलगा सेलवा, मग त्याला आजारी येतो म्हणून मी त्याला म्हटलं थोडेफार देऊन टाक. तितक्यात त्यांनी मारहाण सुरू करून दिली मला. त्याच्या वडिला राजेंद्र रघुनाथ आणि महेश राजेंद्र पाटील, गावाई राजेंद्र पाटील. काम करून पैसे द्यायची त्याला. जर पैसे नसायचे तर तो 20 रुपये माझ्याने दंड घ्यायचा. दंड घेऊन आणि 2012 त्यांनी कंपनी बंद पडली आणि 2016 त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले. तो काय सांगायचे, माझी कॉलर धरायची आणि माझ्याकडनं पैसे घ्यायचे. आणि ते नसेल तर माझी प्रॉपर्टी विकेल. मी जळगाव जिल्ह्याचे सर्व विकेल आणि तुम्हाला देईल. पण तो आता आम्हाला माझे मिस्टर, माझा मुलगा आजारी पडला, माझे मिस्टर पैसे घ्यायला गेले. ती बाईने त्या मुलाने मारहाण केली आणि मला सुद्धा इकडे हात मुरगडून दिला ती बाईने. पण माझ्या पतीने मैत्रीमध्ये काम केले. माझ्या पतीने त्यांना जसे पैसे गेले तशी कंपनी जे पावत्या वगैरे देत होती ते पावत्या ते त्यांना देत होते. पण आता कंपनीचं बंद झाले अभावी आम्ही त्या लोकांना पैसे देत नाही. त्या लोक आता आम्हाला घर त्रास देत आहेत, ते काही घेऊन येतात. मागच्या वर्षी 5-8-2017 त्यांनी आमच्यावर घरात घुसून सगळ्या वस्तू मशीन वगैरे, माझ्या मी शिलाई काम करते, माझे मशीन वगैरे उचलून त्यांनी माझ्या घरासामने शाळा आहे त्या घरासामने त्या शाळेजवळ 4 मशीन त्यांनी उपटून दिले. मी 3 वाट बघितली एफ आर आय नोंदल्यानंतर, ते आले नाही पोलीसवाले. पोलीसवाले आले नाही तर 4 दिवशी हा प्रकार माझ्या घरात घडला होता. मग हा प्रकारामुळे आता आम्हाला खूप त्रास वेदना होत आहे. धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी युवा मल्लार सेनेच्या वतीनं धुळे जळगाव महामार्गावरील फागणे गावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी अनुसूचित जाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी तसेच धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना थकित शिष्यवृत्ती मिळावी, मेंढपाळ बांधवांना वनचराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान या रास्ता रोको आंदोलनाला मनोज कोळेकर, विनोद खेमनार, छोटू थोरात, आकाश शिंदे, समाधान धनगर, योगेश अहिरे, भगवान थोरात यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम सह गणेश शार्दूल, धुळे. धनगर समाज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून या सरकार झोपलेल्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न धनगर समाज युवा मंडळाच्या माध्यमातून व अनेक संघटना रस्त्यावर उतरून सनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन एसटी आरक्षणाची अंमलबजावणी यासाठी आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज पूर्णपणे चक्काजाम आहे. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील फागणे, पारोळे, जळगाव या हवेवर धनगर समाजात समस्त धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीत अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी धनगर बांधवांनी या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे. तर या प्रशासनाने धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर या सरकारला ज्याप्रमाणे धनगर समाज बांधव खुर्चीवर बसवू शकतोय तर त्याचप्रमाणे खुर्चीवरतून खाली करूही शकतोय.
तरी धनगर समाज बांधवांचं एवढंच मागणं आहे की जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे. धुळे शहरातील वाखरकर नगरातील जलकुंभाचे गेल्या 3 महिन्यात 3 उद्घाटन करण्यात आले, मात्र या जलकुंभात अद्यापही पिण्याचे पाणी उपलब्ध झालेले नाही. उद्घाटन करणाऱ्या समाजसेवकांनी पाण्याचीही उपलब्धता करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान वाखरकर नगरातील युवकांनी जलकुंभात जलभरो आंदोलन यावेळी केलं. निवडणुकीच्या तोंडावर जलकुंभाच्या पाण्याच्या प्रश्नावर लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. प्रतिनिधी सुनील निकमसह गणेश शार्दूल, धुळे. श्री संत गाडगेबाबा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या अंतर्गत आम्ही आज या टाकीच्या इथे निदर्शना करण्यात आलेलो आहे. टाकीमध्ये जलभरो आंदोलन हे कार्यक्रम आम्ही आज इथे ठेवला होता. त्याचं कारण असं की 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 वेळा या टाकीचं उद्घाटन झालेलं आहे. पहिल्या वेळेस जेव्हा टाकीच्या सुरुवात झाली बांधकामाची, त्यावेळेस इथे टिक्का मारून त्यांनी प्रशासनाने उद्घाटन केलं. दुसऱ्या वेळेस आता गेल्या 4-6 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी व महानगरपालिका यांच्या अंतर्गतमध्ये नगरसेवकांना घेऊन स्थानिक ते उद्घाटन करण्यात आलं, लोकार्पण सोहळा. तिसऱ्या वेळेस भागाच्या ज्या नगरसेविका आहे जयश्रीताई यांनी रणरागिणींना घेऊन त्यांनी त्याच्या 8 दिवसानंतर लगेच उद्घाटन करून टाकलं. मग जर ही टाकी आज 4-6 महिने होऊन गेले लोकांना पाणी देऊ शकत नाही तर नेमकं या उद्घाटनाची घाई कसली झालेली आहे असा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे. आज जो येतो आहे तो उद्घाटन करतो आहे, उद्या पेपरातमध्ये टाकतो आहे, माहिती पसरवतो आहे, मग नेमका हा श्रेयवाद कशासाठी होतो आहे? 3-3, 4-4 वेळा जर उद्घाटन होत असतील तर मग अशा वेळेस तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर ही टाकी चालू करून त्यांनी जनतेला फक्त आश्वासन करणार आणि भावूक करून त्यांनी पाणी पाजणार असं जर असं असेल तर हा श्रेयवाद आम्हाला नको आहे. आम्हाला जनतेला खऱ्या इच्छेने जर पाणी पाजायचं असेल तर लवकरात लवकर जनतेच्या सेवेमध्ये तुम्ही टाकी चालू करा. शिंदखेडा तालुक्यातील चांदगड येथील तरुण अजय कोळी याचा वाघाडी शिवारात काही अज्ञातांनी दगडाने ठेचून निर्गुण खून केलाय. मात्र या घटनेला 15 दिवस उलटूनही आरोपी अद्यापही मोका फिरत असल्याचं सांगत वाल्मिक लव्य सेनेचे अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धुळे पोलीस अधीक्षकांना या घटनेच्या चौकशीबाबत निवेदन देण्यात आलं. प्रतिनिधी समाधान ठाकरेसह गणेश शार्दूल, शिंदखेडा. 31 तारखेला मिसिंग झालेले असताना 2-4 दिवसानंतर त्याचं प्रेत त्या ठिकाणी पुजलेल्या अवस्थेमध्ये वाघाडी तालुका शिंदखेडा या ठिकाणी आढळून आलं आणि त्याच्यामुळे आम्ही नरडाणा पोलिसांना पण भेटून परिवारासहित या मयताचा परिवारासहित भेटून निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की या खुनाचा तपास लवकरात लवकर लावून या परिवाराला न्याय द्यावा. परंतु त्या ठिकाणी दिरंगाई होते असं आम्हाला वाटतंय. गावकऱ्यांनी परत मला सांगितलं की अजून आपल्या आजईच्या खुनाचा तपास लागत नाही आहे म्हणून आपण सगळे तुमच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला SP साहेबांना भेटायचं आहे आणि त्यांच्याकडे तक्रार करायची म्हणून आम्ही आज या ठिकाणी SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि SP साहेबांना विनंती केलेली की जर आपल्या पोलिसांमार्फत जर खुन्यांचा आरोपींचा तपास लागत नसेल, आरोपी अजून मोकाट आहेत लागत नसेल तर हा तपास आपण CID चौकशी करावी आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करावं आणि या परिवाराला, हा परिवार आदिवासी टोकरेकोळीचा समाजाचा असल्यामुळे त्यांच्या ॲट्रॅसिटी अंतर्गत कलम वाढवून या परिवाराला आर्थिक मदत करावी, 25 लाखाची मदत शासनाकडे शिफारस करावी. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत चोपडा तालुक्यातील मोनिन अली येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिराला डॉक्टर दिलीप पाटील तसेच डॉक्टर प्रफुल्ल पाटील, नगरसेवक भूपेंद्र गुजराती यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या शिबिरात मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. प्रतिनिधी सचिन जयस्वालसह गणेश शार्दूल, चोपडा. शहादा शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच गांधी पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना ये जा करीत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दरम्यान सोमवार असल्याने आठवडे बाजार भरतो, त्यामुळे हातगाडीवाल्यांसह इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. प्रतिनिधी नितीन तिरमलेसह गणेश शार्दूल, शहादा. दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याने तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं सोनगीर पोलीस ठाण्यामार्फत धुळे पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं.
14 ऑगस्ट पर्यंत संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल न झाल्यास येत्या 15 ऑगस्टला ध्वजारोहण पालकमंत्र्यांना करू न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी भारिपचे तालुका अध्यक्ष समाधान देवरे, धुळे जिल्हा सचिव दीपक भांबरे, सिद्धार्थ बाकुल, राकेश निकम यांच्यासह आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकमसह गणेश शार्दूल, धुळे. डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर विजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड, ITI ग्राउंड शेजारी महाजन हायस्कूल समोर, देवपूर, धुळे. हेल्प लाईन नंबर 86001 85 959, फोन नंबर 0562-275-000-0014. हेल्प लाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्प लाईन नंबर 86001 85 959, फोन नंबर 0562-275-000-0014. आजच या भव्य दालनाला भेट द्या आणि खरेदीचा मनसोक्त आनंद घ्या. आमचा पत्ता: रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, 5 कंदील चौक, आग्रा रोड, धुळे. संपर्क 94-23-51-61-60, 70-83-90-38-18. जहाँ से हजारों लोगों ने अपना काम करवा कर खुशियों भरा जीवन जिया है, इसके साथ ही जो सुपर स्पेशलिस्ट हैं मन चाह वशीकरण वेब बुट करने के, इसके अलावा नौकरी, प्रमोशन, घर में कलेश, जमीन जायदाद का झगड़ा, शादी में देरी या मन चाही शादी, पति पत्नी व सास बहु में अनबन, संतान दुख, सौतन से व दुश्मन से तुरंत छुटकारा, कर्ज मुक्ति आदि, हर समस्या का समाधान 101% सुखमय करण्यासाठी आमच्या सुटके सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपले मौल्यवान वस्तूंची काळजी सोडा. त्यासाठी आमचा पत्ता लक्षात असू द्या: सुटके सेंटर, आग्रा रोड, सराफ बाजार, बाफना लोह भंडारच्या समोर, धुळे. मोबाईल क्रमांक 94-051-70-895-93-70-49-24-85. स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन, प्रोप्रायटर सौ पूनम पाटील, स्पेशल एज्युकेटर अँड चाइल्ड काउन्सिलर, प्लॉट नंबर 13 अ स्वप्न प्रोफेसर कॉलनी, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 75-88-51-85-03-94-034-88-088. सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुरत बायपास हायवे, टोल नाक्याजवळ, धुळे. भटूलाल प्रजापत 94-22-78-74-45. गोटूलाल प्रजापत 94-230-31-250. मदनलाल प्रजापत 94-215-30-648. उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक, विजया बिझनेस हाऊस, वाडी भोकर रोड, शालिमार हेल्थ क्लब समोर, देवपूर, धुळे. मोबाईल नंबर 77-980-77-222. गेल्या 65 वर्षापासून धनगर समाजावर अन्याय होत आले असून धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी दोंडाईचा येथे अप्पर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर समाजाला सवलती मिळाव्यात आणि शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सुनील धनगर, संजय लांडगे, भैया धनगर, संतोष धनगर आदींसह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी समाधान ठाकरेसह गणेश शार्दूल, दोंडाईचा. धनगर समाज महासंघ, संघर्ष समिती, युवा मल्हार सेना आणि सर्व अनेक संघटना एकत्र येऊन आज महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण नवीन नाही पाहिजे, आम्हाला फक्त अंमलबजावणी करण्याची मागणी आम्ही सरकारकडं वारंवार करत आहोत. गेल्या 65 वर्षापासून शासनाने अन्याय केला आहे. धनगर नसून धनगड आहे, रचा ड करून शासनाने आमची घोर फसवणूक केलेली आहे. 2014 माननीय मुख्यमंत्री महोदय त्यावेळेस भाजपचे अध्यक्ष होते. बारामतीला मोर्चेला सामोरे जाताना त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. परंतु गेल्या 4 वर्षापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आजपर्यंत त्याची साधी शिफारससुद्धा केंद्र सरकारकडे केली नाही.
तर आम्ही आज माननीय अप्पर तहसीलदार साहेबांकडं त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे. आजपासून श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. पहिल्या श्रावण सोमवार निमित्तानं धुळ्यातील जमनागिरी परिसरातील महादेव मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महादेव मंदिरात महादेवाची पूजा विधिवत करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रतिनिधी सुनील निकमसह गणेश शार्दूल, धुळे. माझं नाव निशांत गोसावी आहे. जमनागिरी महादेव मंदिर येथील मंदिराच्या आम्ही वंश परंपरेने पुजारी आहोत. इथे व्यवस्थापक आहोत. इथे जागा मालक आहोत. 1864 साली जमनागिरी महाराजांनी स्थापन केलेले हे शिवमंदिर अतिशय जागृत म्हणून संपूर्ण परिसरात, जिल्ह्यात आणि आजूबाजूला ओळखले जाते. गेल्या जमनागिरी महाराजांपासून आता आमची 10वी पिढी इथं कार्यरत आहे. लोकांची प्रचंड श्रद्धा असलेले शहरातील अतिप्राचीन हे मंदिर म्हणून ओळखलं जातं. इथल्या मंदिराला पाणीपुरवठ्याची कमतरता भासू नये म्हणून अहिल्याबाई होळकरांनी स्वतः इथे पायविहीर बांधून दिलेली आहे. त्यांनी भाविकांसाठी काही सुविधा निर्माण केलेल्या होत्या आणि आमच्यातर्फे पण भाविकांसाठी काही सोयीसुविधा निर्माण केल्या जातात. सकाळपासून इथे रुद्राभिषेक सुरू आहे, रुद्रपूजा सुरू आहे. तसेच भाविक आपल्या आपल्या श्रद्धेने इथे येऊन पूजा अर्चा करत आहेत. नवसपूर्तीसाठी पण इथे दूरदूरहून लोक नवस करायला. दिल्लीतील जंतर मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ कठोर कारवाईची मागणी शहादा येथील विविध संघटनांच्या वतीनं तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच भारिप बहुजन, पॅन्थर ग्रुपसह आदी संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. प्रतिनिधी नितीन तिरमलेसह गणेश शार्दूल, शहादा. नेतृत्वाखाली सर्व सामाजिक संघटना, अखिल भारतीय आदिवासी महासभा, पॅन्थर ग्रुप, परशिक बहुमंडळ, भारिप बहुजन महासंघ, विविध आदिवासी विकास मंच, लोकशाही मार्गाने या शहाद्याच्या पोलीस अधिकारीला ते निवेदन देत आहोत. या इथल्या LIB ने गोपनीयवाल्यांनी ही नोंद घ्यावी की हा समाज लोकशाहीला मानणारा, बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा समाज आहे. हा दलित आणि आदिवासी बहुल जिल्हा आहे. इथं डिवचण्याचा प्रयत्न करू नये. ज्या काही समाजकंटकांनी बाबासाहेबांचं संविधान झालं, SC ST मुर्दाबाद ऍक्ट मुर्दाबाद ज्या काही घोषणा दिल्या, त्यांना तातडीने अटक करणे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे, अनुसूचित प्रतिबंधक कायद्याखाली ॲट्रोसिटी खाली त्यांच्यावर गुन्हा नोंद करणे, असं एक लेखी तक्रार, एक लेखी निवेदन आम्ही संयमाने देत आहोत. याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडल्यात येईल. खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाहनावर धुळ्यात हल्ला करण्यात आला होता. मराठा मोर्चा आंदोलकांनी हा हल्ला केल्याने धुळ्यात बहुजन समाजातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान खासदार हिना गावित आदिवासी महिला खासदार असून त्यांच्यावरील हल्ला करणाऱ्यांच्या निषेधार्थ दिनांक 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी या मोर्चात समाजातील सर्वच घटकातील लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आलं. प्रतिनिधी सुनील निकमसह गणेश शार्दूल, धुळे. आज या मराठा क्रांती मोर्चामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक जास्त आहेत. आज स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी संपूर्ण आयुष्य महाराष्ट्र राज्यामध्ये दिले. त्यावेळेस शरद पवार सारखे नेते, काँग्रेसचे नेते हे सर्व नेते बाबा जेंड्याला तिरस्कार करत होते. त्यावेळेस त्यांना हिंदुत्व आठवलं नाही. एकटा बाळासाहेब ठाकरे जे पोलादी पुरुष म्हणून त्यांची आज संपूर्ण भारत देशामध्ये परिचित आहे, असे महान क्रांतिकारांना त्यावेळेस डावलण्याचा प्रयत्न केला. आणि काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना देशाला स्वातंत्र्य मिळण्यापासून तर आतापर्यंत या लोकांनी 65 वर्ष राज्य केले. त्यावेळेस यांना मराठा समाजाला
समाजामध्ये आरक्षण द्यायचा आम्ही तोडून टाकू, फोडून टाकू, मारून टाकू. आज आम्ही शिकलो म्हणून, पुस्तकं वाचले म्हणून आम्ही आम्हाला पण कळायला लागलेला आहे. आज या ठिकाणी चारच्या कॅबिनेट मंत्री असताना, सुवर्ण समाजाचे आमदार असताना त्यांना कुणाल पाटील साहेब, आज कुलदीप पाटील ओबीसी मध्ये निवडून येतात आणि आदिवासींच्या मतावर निवडून येतात. आज ग्रामीण भागामध्ये 1.25 लाख आदिवासी आहेत, 75,000 दलित समाज आहे. आज 2 लाख संख्या आमची आहे आणि आम्ही त्यांना निवडून देतो. महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण सवलती मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीनं धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. दरम्यान आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सध्या सत्तेत असलेल्या सरकारने सत्तेवर येताच कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत आरक्षणाचे आश्वासन दिले होते, मात्र 4 वर्षांचा काळ लोटला गेला तरी आरक्षणावर कोणतीही कार्यवाही झाली नाही अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रतिनिधी सुनील निकम सह गणेश शार्दूल, धुळे. धुळे जिल्ह्यातील तमाम समस्त धनगर समाजाच्या वतीने आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज समस्त धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असताना सुद्धा शब्दाच्या चुकीमुळे स्वातंत्र्यानंतर घटनेत नमूद केल्याप्रमाणे संवैधानिक अधिकार आजपर्यंत मिळालेला नाही. अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असताना सुद्धा धनगर समाजाला या अनुसूचित जमातींच्या सवलतींची अंमलबजावणी अद्याप सरकारने केलेली नाही. गेली अनेक वर्ष धनगर समाजाच्या सर्व संघटना अनेक आंदोलनं करून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करतायत. आमची मागणी आमच्या पदरात पाडा असं विनंती करून सांगतायत, परंतु गेंड्याच्या कातडीचे असलेले हे सरकार आमच्या या मूलभूत प्रश्नाकडे, विकासाच्या दिशेकडे नेणाऱ्या प्रश्नाकडे अजूनपर्यंत लक्ष देत नाही. म्हणून आज रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रावर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज करत आहे. चक्काजाम करत आहे, रास्ता रोको करत आहे, काही ठिकाणी कडकडीत बंद ठेवून या मागणीसाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. भारतीय संविधानाची प्रत जाणणाऱ्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ॲडव्होकेट देवीदास बैसाने यांनी धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीद्वारे केली आहे. दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह विधान केलेल्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात ॲडव्होकेट देवीदास बैसाने यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रतिनिधी सुनील निकम सह गणेश शार्दूल, धुळे. मी ॲडव्होकेट देवीदास साहेबराव बैसाने राहणार इंदिरानगर बंधू रोड बलवाडी धुळे. आम्ही आज पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे जे 9 तारखेला दिल्ली येथे जंतरमंतर मैदानावर ज्या समाजकंटकांनी संविधानाच्या प्रती जाळल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या, त्यांच्या निषेधार्थ आम्ही आज त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे आलो आहे. ज्या मनुवादी समाजाच्या लोकांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ही जे मनुवादी सरकार आहे यांनी 9 तारखेपासून आजपर्यंत कुठल्याही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला नसून एकही आरोपीला आजपर्यंत अटक केलेली नाही. याच्यावरून असं स्पष्ट होतं की ठराविक समाज आणि बाबासाहेबांचे जे अनुयायी यांना डावलून आणि समाजाला टार्गेट करून हे कृत्य केले जात आहे. या मनुवादी यांनी मागे भीमा कोरेगाव येथे समाजावर अन्याय केला आणि तेथीलही आरोपींना बरेच शह देण्यात आला आणि त्या समाजाने कारवाई केल्या, समाजाने पुढाकार घेतला नाही, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशी मनुवादी सरकारचा आम्ही आज धिक्का निषेध करीत आहोत. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चोपडा तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणबाई गुजराती यांनी या मागणीला जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान ठिय्या आंदोलनावेळी संजीव सोनवणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रतिनिधी सचिन जयस्वाल सह गणेश शार्दूल, चोपडा. मुख्यमंत्र्याला जाता जाता इशारा देतो,
या बातमीपत्राचं प्रायोजक होतं सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल, रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर, सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक. मैत्रे कंपनी बंद पडल्याने शिरपूरच्या विक्रन येथील ठेवीदार संतप्त, एजंटकडे केली पैसे परत मिळण्याची मागणी. प्रलंबित मागण्यांसाठी युवा मल्हार सेनेचं फागणे गावाजवळ रास्ता रोको, वाहतूक झाली ठप्प. धुळ्यातील वाखारकर नगरातील जलकुंभाचे 3 उद्घाटन, मात्र पाण्याची उपलब्धता नाही, युवकांनी केलं जलभरो आंदोलन. शिंदखेड्याच्या चांदगड येथील तरुण अजय कोळीच्या खुनाबाबत वाल्मिक लव्य सेनेची धुळ्यात चौकशीची मागणी. महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत चोपड्यातील मोनिन अली येथे शिबिर, रुग्णांनी घेतला लाभ. शहाद्यात वाहतुकीची कोंडी, प्रशासनाचं दुर्लक्ष. दिल्लीत संविधान प्रत जाळल्याच्या निषेधार्थ भारिपचे सोनगीर पोलिसांना निवेदन, कार्यकर्त्यांची उपस्थिती. धनगर समाजाला आरक्षण द्या यासह विविध मागण्यांचे दोंडाईचा तहसीलदारांना निवेदन. श्रावण महिन्याला सुरुवात, धुळ्यातील महादेव मंदिरात भाविकांची गर्दी. संविधान प्रत जाळल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षीयांचे शहाद्यात निवेदन. खासदार हिना गावित हल्ल्याच्या निषेधार्थ बहुजन समाजाची धुळ्यात पत्रकार परिषद. महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जातींचा लाभ मिळावा, धनगर महासंघाची धुळ्यात मागणी. भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, धुळ्यातील देवपूर पश्चिम पोलिसात तक्रार. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चोपड्यात ठिय्या आंदोलन.